कोणत्याही प्रकारची भूतबाधा, प्रेतबाधा, करणी, काळी जादू किंवा तुम्हाला अशी शंका आहे की तुमच्यावर कुणीतरी काहीतरी केलेलं आहे, शनीची साडेसाती ज्यांच्या पाठीमागे आहे, शनीची महादशा ढैया अडीचकी चालू आहे, राहू आणि केतू सारखे दुष्ट ग्रह जर तुमच्या भाग्याच्या आडवे येत असतील, तर मित्रांनो अशा कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी या झाडाचं मूळ अगदी रामबाण कार्य करतं. या झाडाचं मूळ पूर्ण आस्थेने, पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण आपल्या घरात नक्की घेऊन या. मित्रांनो, ना या मुळाची पूजा करायची आहे, ना या मुळासंबंधी कोणतेही असे विशेष उपाय करायचे आहेत. फक्त या झाडाचं मूळ मनोभावे काढून त्याची स्थापना आपल्या घरात करायची आहे. जर एखाद्या व्यक्तीने तुमचं अहित व्हावं, तुमचं काहीतरी वाईट व्हावं या हेतूने काही केलेलं असेल, एखादी नजर लागलेली असेल, किंबहुना जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा येत नसेल, तर अशा व्यक्तींनी या झाडाचं मूळ आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, वॉलेटमध्ये किंवा अगदी आपल्या घरातील तिजोरीमध्ये कपाटात ठेवलं तरी सुद्धा चालतं. मित्रांनो, हे मूळ आपल्या भाग्याच्या, आपल्या नशिबाच्या आड ज्या ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टींना मुळापासून उखडून टाकतं. अनेकदा असं होतं की आपल्या उद्योगधंद्याला किंवा कधी कधी आपली जी वास्तू असते, आपलं घर असतं, त्यांना नजर लागते. काही काही व्यक्तींची नजर खूप वाईट असते, त्यांचं आपल्यावर प्रेम तर असतं, मात्र हे प्रेम कधी कधी इतकं उतू जातं की त्याची नजर लागते. जर तुम्हाला, तुमच्या उद्योगधंद्याला, तुमच्या दुकानाला, तुमच्या घराला जर अशा प्रकारे नजर लागलेली असेल, तर मित्रांनो या झाडाचं मूळ हा नजर दोष सुद्धा दूर करतं. राहू आणि केतूसारखे जे दुष्ट ग्रह असतात, कधी कधी या दुष्ट ग्रहांचा सुद्धा आपल्याला त्रास होतो. शनीची जी साडेसाती असते ती सुद्धा अनेकदा आपली अनेक कामे अडवून ठेवते, घरामध्ये अशांती निर्माण करते. मित्रांनो, तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल, अगदी कोणतंही कारण नाही मात्र सतत आजारी असता, तर अशा वेळी अशा आजारी व्यक्तींनी या झाडाचं मूळ आपल्या गळ्यात किंवा आपल्या हातामध्ये धारण करावं. गळ्यात धारण करण्यासाठी किंवा हातामध्ये आपला जो दंड असतो, दंडाला धारण करण्यासाठी आपण ताबीजाचा वापर करू शकता. ताबीज एक प्रकारची डबी असते. या डबीमध्ये या झाडाच्या मुळाचा अगदी छोटासा तुकडा जरी आपण टाकला, आणि मित्रांनो मनोभावे आपण जर अशा प्रकारे हे ताबीज धारण केलं, तर मोठ्यात मोठं आजारपण सुद्धा यामुळे दूर होतं. आजारी व्यक्ती लवकरच निरोगी बनते. मित्रांनो, ज्या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत, हे झाड महादेवांना, भोलेनाथांना, भोलेनाथ हे देवाधी देव आहेत. मित्रांनो, भोलेनाथांचं हे अत्यंत प्रिय झाड आहे. भोलेनाथांच्या पूजेमध्ये या झाडाच्या फुलांचा, फळांचा सर्रास वापर केला जातो, आणि म्हणून या झाडाच्या कृपेने भोले बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात. मित्रांनो, ज्या झाडाबद्दल आपण बोलत आहोत, हे झाड आहे धोत्र्याचे झाड. होय, धोत्रा, याला हिंदीमध्ये धतुरा असंही म्हणतात. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, प्रत्येक ठिकाणी, महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी आणि भारतातील बहुतांशी भागात हा धोत्रा अगदी सहज आढळून येतो. मित्रांनो, तुम्ही रस्त्याच्या कडेला अगदी सहज या झाडाचं मूळ घेऊन येऊ शकता. लक्षात घ्या, या झाडाचं मूळ आणण्यापूर्वी त्या झाडास मनोभावे वंदन करा, हात जोडा आणि मनोभावे प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील ही जी दशा चालू आहे, या ज्या बाधा आहेत, या दूर करण्यामध्ये आपण सहाय्य करावं. आम्ही आपलं मूळ आमच्या घरामध्ये घेऊन जात आहोत आणि आम्हाला या बाधांपासून मुक्ती प्रदान करावी. मनोभावे हात जोडा. मित्रांनो, प्रत्येक सजीव असो किंवा निर्जीव असो, जड असो अजड असो, प्रत्येक वस्तूमध्ये भावनांचे तरंग नक्की निर्माण होत असतात. अशा प्रकारे मनोभावे हात जोडून आपण या झाडाच्या मुळाचा थोडासा तुकडा, अगदी थोडासा तुकडा तोडायचा आहे, अगदी बोटभर आकाराचा घेतला तरीही चालेल, आणि आपल्या घरातला जो अंधारा कोपरा आहे किंवा अगदी कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण या मुळाची स्थापना करू शकता. ही स्थापना करण्यापूर्वी हे मूळ व्यवस्थित धुवून घ्या. गंगाजल असेल अतिउत्तम होईल, गंगाजलाने धुवून घ्या. नसेल गंगाजल तर अगदी साध्या सुध्या स्वच्छ पाण्याने धुतला तरीही चालेल. व्यवस्थित हा तुकडा धुवून घ्या, हे मूळ धुवून घ्या, आणि त्यानंतर एका पात्रामध्ये, मग वाटी असेल, प्लेट असेल, एका पात्रामध्ये आपण हे मूळ ठेवायचं आहे. आणि कोणत्याही कोपऱ्यामध्ये, घराच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण ठेवू शकता. काळजी इतकीच घ्यायची की ज्या कोपऱ्यात तुम्ही ठेवाल, त्या कोपऱ्यात ठेवल्यानंतर या मुळावरती कुणाचाही पाय पडणार नाही, याला लाथाडलं जाणार नाही, याची मात्र काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर पर्स किंवा पॉकेटमध्ये, वॉलेटमध्ये हे जर ठेवत आहात, तर तुमची पर्स किंवा पॉकेट हे कातडी नसावं. होय, कातडी नसेल. कोणत्याही प्राण्याची हत्या करून त्याच्या कातडीपासून बनवलेलं जे पर्स किंवा वॉलेट असतं, पाकिट असतं, त्याच्यामध्ये ही
वस्तू आपण ठेवायची नाहीये. जर तुम्ही आजारपणामध्ये याचा वापर करताय तर लक्षात घ्या, मांसाहाराचं सेवन हे कटाक्षाने टाळा. तर मित्रांनो, या काही नियमांचं पालन करून जर आपण हे मूळ आपल्या घरात आणलं, आणि हो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की या मुळाची स्थापना चुकूनही आपल्या देवघरात आपण करायची नाहीये. ज्या ठिकाणी आपण देवपूजा करतो त्या ठिकाणी या मुळाची स्थापना करू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.